हे असं नाही ना की पोलीस स्टेशनमध्ये येऊन अंदाधुंद गोळीबार करणं एक लोकप्रतिनिधी. आणि मुद्दा महत्त्वाचा काय, हे तीन टम आमदार आहेत यांनी अकार्यक्षम आमदार आहेत. मी तर असं म्हणेल कल्याण पूर्वेचा एकही काम त्यांनी केलं नाही. आणि आता जर आपण बघितलं तर महेश गायकवाड हे खूप जनतेसाठी काम करतात अहोरात्र. आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेचा काय पडेल ते कुठेतरी त्यांना खटकत असेल, कारण त्यांनी जनतेचा एकही विकास काम केलेले नाही आहे. आणि ही जी कामं येतात महेश गायकवाड कल्याण पूर्वेच्या जनतेसाठी अहोरात्र झटतात. केवळ कल्याण पूर्व नाही तर इतर भागाच्या कुठे पूर असू दे कुठे काय मागणी असणार. पोलीस मागणी असेल की जे ते खोटी स्टेटमेंट देतात पोलीस स्टेशनला आणि सोशल मीडियावर, जी खरी परिस्थिती जे खरं आहे ते सोशल मीडियावर पोलिसांनी व्हायलर करावं. आम्ही ते निवेदन देणार आहोत पोलीस स्टेशनला आत्ता. आणि त्यांना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा व्हावी. आता आम्ही फक्त निवेदन, आमची सगळी महिला शिवसेनेची महिला अगदी रस्त्यावर उतरून त्यांना जे काय करायचं ते. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी शिवसैनिक महिला या मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहेत आणि कठोर कारवाई ही गायकवाड यांच्यावर व्हावी अशी मागणीचं पत्र ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला देणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह मी सूरज सावंत, साम टी व्ही न्यूज, कल्याण.